व्हिडिओ पाहायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर साम टीव्हीला सबस्क्राइब केलं नसेल तर आता सबस्क्राइब करा. सत्यजित तांबेंच्या बाबतीमध्ये भाजपचं नेमकं धोरण काय? सत्यजित तांबेंच्या बाबतीमध्ये भाजपचं नेमकं धोरण काय? आमचं नेमकं धोरण हे काल बावनकुळे साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे, त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय आम्ही करू. बघा, असं आहे की सत्यजित तांबे एक नेता म्हणून, एक व्यक्ती म्हणून, युवा नेता म्हणून निश्चितपणे त्यांचं काम चांगलं आहे, परंतु शेवटी सगळे काही राजकीय जे निर्णय असतात ते धोरणांप्रमाणे करावे लागतात, ते योग्य वेळी करावे लागतात. त्यामुळे कालच बावनकुळे साहेबांनी सांगितलं आहे, बावनकुळे साहेब या संदर्भात योग्य निर्णय करतील. धक्कातंत्र अशी चर्चा आहे, तुम्ही त्याच्या पुस्तकाच्या प्रकाशनाला गेल्यापासून तुमची बरीच जवळीक वाढलेली होती, त्यांनाही अप्रत्यक्ष संपर्क करायचा बराच प्रयत्न केला तुम्हाला, आणि सुरुवातीला ते भाजपचे उमेदवार असतील अशी चर्चा होती, मात्र काही लोकल पॉलिटिकल या पद्धतीचं गणित तुम्ही घडवून आणलं अशी चर्चा? नाही, असं कुठलंही गणित आम्ही घडवलेलं नाही. जरूर मी त्यांच्या पुस्तक प्रकाशनाला गेलो होतो, पण त्याला बाळासाहेब होते, सगळ्याच पक्षाचे नेते होते, आणि आपण जातच असतो ना, म्हणजे राजकीय पक्षामध्ये एकमेकांच्या कार्यक्रमाला जाणं हे काही नवीन नाही आहे. आता हे जे काही या ठिकाणी जो काही घटनाक्रम आहे, हा घटनाक्रम तुम्हाला वाटतो तसा नाही आहे, पण योग्य वेळी सगळ्या गोष्टी तुमच्या समोर येतील त्याची वाट बघ. पण नाना पटोले उमेदवार देणं चालू आहे असं नाही आहे. शेवटी आम्ही देखील त्या ठिकाणी कोण उमेदवार द्यावा या प्रयत्नात होतो, आणि आमची मनापासून इच्छा अशी होती की विखेंनी त्या ठिकाणी उमेदवारी घ्यावी, आणि हा आणि त्या संदर्भात राजेंद्रजींची किंवा राधाकृष्णजींची आमची शेवटपर्यंत चर्चा चालली होती, परंतु काही कारणांनी त्यांनी असमर्थता त्यामध्ये दाखवली, अन्यथा आमच्या डोक्यात त्यांना उमेदवारी देणं होतं. चंद्रकांत खैरे आज असं म्हणालेत की पंकजा मुंडे नाराज आहेत, तर उद्धव ठाकरेंशी त्यांचं बोलणं झालं आणि त्यांच्यासाठी मातोश्रीचे दार उघडं आहे. मातोश्रीचं द्वार त्यांच्याकरता जरी उघडं ठेवलं असलं तरी त्या दाराने त्या कधीच जाणार नाहीत. भारतीय जनता पार्टी हेच त्यांचं घर आहे, त्यामुळे हे मनातले मांडे मनातच राहणार आहेत, आणि अशा प्रकारचे किती त्यांनी स्टेटमेंट्स दिले तरी राजकीयात त्याला काही अर्थ नाही. सर, तुम्ही आज पुण्याच्या विकासावर बोललात, पण पुण्यातून एक मागणी होते की पुण्याचं नाव बदलावं, जिजाऊनगर किंवा जिजापूर करावं, काय विचार आहे तुमच्या या सगळ्या बाबतीत? अशी मागणी माझ्या तरी कुठे ऐकण्यात आलेली. सर, सायबर क्राईमच्या बारेमध्ये आपण जो अंदाज कहा, सायबर की स्पेसिफिक इंटेलिजेंस युनिट होगी, ये एक प्लेटफॉर्म होगा, उसमें थोड़ा सा प्रकाश डालिए. देखिए, हम लोग एक बहुत ही रोबस्ट इस प्रकार का एक साइबर प्लेटफॉर्म तैयार कर रहे हैं, जिस पर हम बैंक्स हो, फाइनेंशियल इंस्टीट्यूशंस हो, सोशल मीडिया प्लेटफॉर्म्स हो, सबको साथ में लाने का प्रयास कर रहे हैं, ताकि हमारा रिस्पांस टाइम जो है साइबर क्राइम के लिए वो बढ़े और हम लोग उसको प्रिवेंट कर पाए. इसका एक हम लोगों ने एक उसका ढांचा भी तैयार किया है और जल्दी हम लोग इसको फ्लोट करें. ये सेपरेट यूनिट होगी, प्रतिनिधित्व करावा अशी मागणी आताही झाली, मागे चर्चा आले. असा कुठलाही विचार नाही. असं आहे की पुणे हे एक अतिशय चांगलं शहर आहे, पुणेकरांवर माझं प्रचंड प्रेम आहे, पुणेकरांचंही माझ्यावर प्रेम आहे, पण मी नागपूरचाच लोकप्रतिनिधी राहणार आहे, नागपूरमधूनच निवडून येणार आहे, पण पुणेकरांना आणि पुण्याच्या विकासाकरता जे जे लागेल ते करण्याचा माझा निर्धार. सर, सकाळपासून एमपीएससीचे विद्यार्थी आंदोलनासाठी बसलेले होते आणि एमपीएससीचे विद्यार्थी आंदोलनाला बसले होते आणि अभ्यासक्रम जो नवीन लागू केला तो 2025 पासून लागू करावा अशी त्यांची मागणी आहे. असं आहे की अजून तरी असा अभ्यासक्रम पूर्णपणे लागू वगैरे केलेला नाही, ती शिफारस आलेली आहे. मागच्या सरकारच्या काळामध्ये एक दळवी कमिटी तयार केली होती, त्या कमिटीने शिफारस दिली आहे. प्रश्न एवढाच आहे की कधीतरी आपल्याला यूपीएससीच्या लेवलचा अभ्यासक्रम लागू करावा लागेल, तो आज करायचा की उद्या करायचा याचा एक निर्णय घ्यावा लागेल. परंतु प्रश्न असा आहे, आता यांचं म्हणणं आहे की 25 साली लागू करा, 25 साली जे येतील ते म्हणतील 27 साली लागू करा, असं करून चालणार नाही. आपल्याला आपली गुणवत्ता देखील बघावी लागेल, म्हणून या संदर्भात सगळ्यांशी चर्चा करून योग्य निर्णय आणि विद्यार्थी हिताचा निर्णय आम्ही लवकरच. सर, मालेगाव में जो तलवारे मिली है, काफी कम्युनिटी सेंसिटिव एरिया है मालेगाव, वहां इस तरह के जखीरा मिलना कैसे देखते हैं आप, क्या पूरी जानकारी उस बारे में? ठीक है, मैं उचित समय पर उसकी जानकारी दूंगा. सर, गुलाब प्रश्न पुनः एकदम मंत्रिमंडल विस्तार.
लवकरात लवकर हे जुनंच उत्तर चला।